हेलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेकंड लेक्चर बघायचं आहे, कोडिंग मेथड अँड एरर कंट्रोल्स। ठीक आहे, सो प्रिवियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं दोन, एक हार्टली लॉ अँड शॅनॉन थेरम। ओके, सो या दोन, एक लॉ आणि एक थेरम, या बेसिसवर आपण काही इन्फॉर्मेशन बघितली, त्याच इन्फॉर्मेशनला आपल्याला आता सेकंड लेक्चरमध्ये कंटिन्यू करायचं आहे। फर्स्ट तुम्हाला येतं बघा डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन। आता बघा इन्फॉर्मेशनची डेफिनेशन तुम्हाला विचारलेली, तर ही डेफिनेशन कशी डायरेक्ट स्टेटमेंटच्या स्वरूपात आहे का? तर नाही, स्टेटमेंटच्या स्वरूपात नाही। जसं की याला कंडिशन आहे, जसं की फर्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक ज्यावेळेस शॅनॉन थेरम बघितला त्यामध्ये पण कंडिशनच घेतली होती, तर त्याप्रमाणे यामध्ये पण कंडिशन आहे। तर आपल्याला माहिती आहे की कम्युनिकेशन चॅनलमध्ये आपण काय करत असतो, मेसेज ट्रान्समिट करतो। ओके, ट्रान्समिटेड मेसेज विच इज रिटन इन द फॉर्म ऑफ M1, M2, M3 अँड सो ऑन। ओके, अँड देन इट्स प्रोबॅबिलिटी विल बी, आपण जर प्रोबॅबिलिटी त्याची फाईंड करायची जर म्हटलं तर ती रिप्रेझेंट केली जाते P1, P2, up to PN पर्यंत, म्हणजे कितीही असू शकतो। ओके, जेवढे मेसेज इमेल असतील तेवढे। देन अमाऊंट ऑफ मेसेज इज ट्रान्समिटेड थ्रू अ MK, म्हणजे जे आपण टोटल हे मेसेज काय करतोय सेंड करतोय, तर त्याला अमाऊंट ऑफ मेसेज इज ट्रान्समिटेड म्हणू आपण। इज ट्रान्समिटेड म्हणजे होल मेसेज सिग्नल इज रिप्रेझेंटेड ॲज MK। ओके, अँड दिस MK इज रिटन इन द फॉर्म ऑफ दॅट इज ॲब्सोल्यूट इन्फॉर्मेशन। सो ॲब्सोल्यूट इन्फॉर्मेशन इज IK। सो IK इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 2 1/PK। ओके, सो आता लक्ष द्या, हे तुमचं काय झालं, ओव्हरऑल ह्या सगळे मेसेज प्रोबॅबिलिटी यांना आपण एकत्र करून ज्या अमाऊंटमध्ये मेसेज ट्रान्समिट करतो त्याला इन द फॉर्म ऑफ ॲब्सोल्यूट इन्फॉर्मेशन IK म्हणतो आपण। अँड देन IK इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 2 1/PK, ही कंडिशन इथं काय होते, सॅटिस्फाय होते। ओके, सो यालाच आपण म्हणतो कॉल्ड ॲज डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन। ठीक आहे, तर डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही काय घेणार, फर्स्ट मेसेज, देन सेकंड प्रोबॅबिलिटी, देन अमाऊंट ऑफ मेसेज इज टू बी ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ MK, राईट, अँड IK इज ॲब्सोल्यूट इन्फॉर्मेशन विच इज रिटन इन द फॉर्म ऑफ लॉग टू द बेस 2 1/PK। ओके, देन आता हा जो PK आहे हा काय सांगतो आपल्याला, दॅट इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स, जे की पी ने आपण ऑलरेडी रिप्रेझेंट केलेलं आहे। ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स, राईट। तर हे सध्या क्लिअर आहे की प्रोबॅबिलिटी किंवा इन्फॉर्मेशन ऑफ डेफिनेशन। देन आता सेकंड पॉईंट येतो की ह्या इन्फॉर्मेशनचं युनिट काय, युनिट ऑफ इन्फॉर्मेशन। आता आपल्याला माहित आहे की actually it is a dimensionless quantity, but या प्रोसेस मध्ये आपण जे मेसेज घेतोय, राईट, ते इन द फॉर्म ऑफ काय, लॉग घेतोय, लॉग टू द बेस 2। या लॉग टू द बेस 2 मुळे आपल्याला बेसच्या लॉग मुळे याचं युनिट सुद्धा काय येतं, सिम्पली इन्फॉर्मेशनचं चेंज होत असत, राईट। सो आपण पहिलेच बघितलेलं आहे की बायनरी लँग्वेजमध्ये आपण 0 आणि 1 फॉर्ममध्ये इनपुट घेतले आणि त्याचं युनिट होतं इन द फॉर्म ऑफ आपण BD घेतलं होतं, राईट। सो सिमिलर वे वी यूज द युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ बिट। ओके, बट आता हा लॉग टू द बेस 2 आहे, बट तुम्ही जर लॉग टू द बेस E घेतला किंवा लॉग टू द बेस 10 घेतला तर हे प्रत्येक वेळेस काय होणार, चेंज होणार। लॉग टू द बेस ई जर घेतलं तर युनिट याचं नॅट, आणि लॉग टू द बेस 10 जर घेतलं तर ते येतं डेसिट। ठीक आहे, हे आपल्याला पुढं
पाहायला मिळणार आहे. बट सध्या तुम्ही इन्फॉर्मेशन मध्ये लक्षात ठेवा की लॉग टू द बेस 2 असेल तर बिट घेणार, लॉग टू द बेस ई असेल तर नॅट घेणार, लॉग टू द बेस 10 असेल तर डेसी. लॉग टू द बेस म्हणजे आपल्या कॅल्सी मध्ये लॉग वेळेस आपण प्रेस करतो तो हा लॉग टू द बेस 10 च्या स्वरूपातच असतो, ठीक आहे, तो काही वेगळा नसतो. आणि लॉग ई हा ऍज अ एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणून घेतला जातो. आणि लॉग टू घ्यायचा कसा कॅल्क्युलेटरवर हे सुद्धा मी तुम्हाला या लेक्चर मध्ये सांगणार आहे, ठीक आहे. तर हा झाला त्याचा सेकंड पॉईंट. त्याचप्रमाणे थर्ड पॉईंट बघा, दॅट इज अ प्रॉपर्टी ऑफ इन्फॉर्मेशन. जसं युनिट होतं त्याचप्रमाणे आता काय की प्रॉपर्टीज ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे. तर याच्या काही 5 प्रॉपर्टी आहेत टोटल, तर त्या वन बाय वन बघूया. हे सोपं आहे, जास्त याला किचकटपणा नाही आहे. बघा, प्रॉपर्टीज ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे. तर इन्फॉर्मेशन इज कंटेन व्हॉट अ ऍब्सोल्यूट झिरो इन्फॉर्मेशन. फर्स्ट प्रॉपर्टी आहे की तुमचा जो आयकी घेतलाय तुम्ही हा झिरो सुद्धा असू शकतो. फॉर ज्यावेळेस पीके हा 1 असेल तेव्हा, प्रोबेबिलिटी ज्यावेळेस 1 असेल. तर बघा, या इक्वेशन मध्ये आपण जर आय के इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 2 1/1 जर घेतला तर लॉग टू द बेस 2 ऑफ 1 इज 0. त्यामुळे तुमचा आय के हा 0. ही फर्स्ट प्रॉपर्टी. नंतर आय के इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स पी के. इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ काय होतो की आय के ज्यावेळेस वाढला त्यावेळेस तुमचा प्रोबेबिलिटी किंवा ज्यावेळेस इन्फॉर्मेशन वाढली त्यावेळेस प्रोबेबिलिटी काय होते, डिक्रीज होते. ओके, सो हे तुमचं सेकंड प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर होतं. देन थर्डमध्ये आपण जर कन्सिडर केलं की यामध्ये जी आपण इन्फॉर्मेशन आता एक काम करू, आपण थर्ड पॉईंट न घेता या सेकंडमध्येच त्याला ॲड करू. ज्यावेळेस आपण मेसेज बघतोय की इन्फॉर्मेशन बघतोय आय की ही वाढली तर पी की काय होते, डिक्रीज होते. बट ॲक्च्युली तसं न होता याचा अर्थ असा की अनएक्सपेक्टेड इव्हेंट जर आपण मी मोस्ट ऑफ द टाइम बघितले, राईट, द अनएक्सपेक्टेड इव्हेंटमध्ये तुमची इन्फॉर्मेशन ही कशी असते, मॅक्सिमम इन्फॉर्मेशन. म्हणजे ज्याचा अर्थ पी के तुमचा जर कमी होत असेल, राईट, अनएक्सपेक्टेड इव्हेंट म्हणून काय के हा काय होतो, वाढतो. म्हणजेच इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं पॅरामीटर तिथं काय होतं, फॉलो केलं जातं. थर्ड बघा, जर आपल्याकडं इव्हेंट आयदर इन द फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन असेल किंवा नसेल, राईट, बट तरीही आपल्याला कुठल्याच प्रकारचा इन्फॉर्मेशन लॉस हा असोसिएटेड होत नाही. नेवर असोसिएटेड विथ द लॉस, ठीक आहे. तुमची इन्फॉर्मेशन आपण म्हटलं आयदर द प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन ऑर नॉट, इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड केली किंवा नाही केली तरी कुठल्याही प्रकारचा आपल्याला लॉस त्यामध्ये होत नाही. कारण आय के ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू किती असतो, 0. ही याची एक प्रॉपर्टी आहे. थर्ड, फोर्थ प्रॉपर्टी, देन आय के इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ पी के. कंटिन्युअस फंक्शन हे मॅथ्स पॅरामीटर आहे, ठीक आहे. आय के सोबत कंटिन्युअस फंक्शन ही काय असणार, पी के असणार. फिफ्थ प्रॉपर्टी, देन द टोटल इन्फॉर्मेशन ऑफ नंबर ऑफ मेसेज. म्हणजेच काय की टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला जर फाइंड करायची असेल नंबर ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ मेसेजवर, त्याला आपण राईट कसं करणार बघा. दॅट इज आय टोटल इज इक्वल्स टू आय वन हे फर्स्ट मेसेज, आय टू हा सेकंड मेसेज, म्हणजे इन द फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन अँड सो ऑन. ही आपण टोटल इन्फॉर्मेशन काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टी ऑफ इन्फॉर्मेशन. बघा, आपण लेक्चरला सुरुवात केली त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन. तर डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये की फर्स्ट कम्युनिकेशन ट्रान्समिटेड मेसेज आपण ट्रान्समिट केले M1, M2, M2, M2 पर्यंत, त्याची प्रोबेबिलिटी P1, P2, P2, Pn पर्यंत घेतली, आणि अमाऊंट ऑफ मेसेज टोटल किती होत आहे तर ते कॅल्क्युलेट केलं इन द फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन आय के इज इक्वल्स टू मिळालं. युनिट ऑफ इन्फॉर्मेशन काय की हे प्रकारचे डायमेन्शनलेस क्वांटिटी, बट आपण वापरतो लॉग टू द बेस 2
त्यामुळे याचं बायनरी नुसार आपण जे प्रिव्हियस वापरलं लिहून आहे ते बिटच्या स्वरूपातच वापरले जातं. नंतर आपण जर लॉग ई जर घेतलं तर जसं युनिट नॅट मध्ये जातं आणि लॉग टू द बेस 10 जर घेतलं तर ते डेसिट मध्ये जातं. हे आपल्याला पुढे कामात येणार आहे. देन आपण प्रॉपर्टी बघायला सुरुवात केली की प्रॉपर्टी मध्ये जर तुमचा प्रोबेबिलिटी हा जर 1 असेल तर आय के हा काय असतो 0 असतो. नंतर आय के इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पी के असतं. देन थर्ड आपण जर इव्हेंट ऑफ इन्फॉर्मेशन जर असेल किंवा नसेल तरी आपला लॉस हा नसतोच. ठीक आहे, आय के हा ऑलवेज ग्रेटर दॅन काय असतो 0 असतो. देन आय के हा कंटिन्युअस फंक्शन असतो विथ अ पी के अँड टोटल इन्फॉर्मेशन इज रिटन इन द फॉर्म ऑफ आय टी इज इक्वल्स टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री अँड सो ऑन. ओके, सो हे नोट करून घ्या. आता आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन बघायचं इन द फॉर्म ऑफ प्रॅक्टिस. So, significance of amount of information. आता आपल्याला एक हे प्रॅक्टिस म्हणून आपल्याला बघायचं की कशा प्रकारे आपण सिग्निफिकन्स इन्फॉर्मेशनचा फाइंड करू शकतो. बघा, आपल्याला यांनी प्रॅक्टिकलसाठी एक एक्झाम्पल कन्सिडर केलंय डेली लाईफचं. आता सपोज आपल्याला एक ट्रीप काढायची बँगलोरला. ठीक आहे, आणि ह्या बँगलोरला जाण्यासाठी आता आपल्याला आपण काय केलं इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्याला काय करायची बॅग ही भरायची. तर बॅग भरण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचं त्याचं वेदर आहे त्या पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन लागणार आहे ना. बरोबर, तर आपण काय केलं विथ द हेल्प ऑफ टेलिफोन ब्युरो आपण काय केली इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला तिकडं फोन लावला. तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी फोन लावल्यावर आपल्याला तीन गोष्टी तिथे मिळाल्या. फर्स्ट, द सन विल राईज. ठीक आहे, सूर्य उगवला आहे. दुसरं, देअर विल स्कॅटर ऑफ रेनस्टॉर्म. तिकडं मोठे बर्फाचे काय होत आहे संधी खाली पडतोय किंवा त्यामध्ये बर्फाची वादळ येत आहे. थर्ड, देर विल बी अ टॉर्नेडो. आता हे सगळं भारतातच आहे. बरोबर, बेंगलोरू काही दूर नाही. पण ह्या इन्फॉर्मेशन आपण काय डिसाईड करायचं की याचा सिग्निफिकन्स कसा आहे याच्यावरून आपण असं कन्क्लुजन काढणार. सो सन विल राईज, आता याच्यावरून आपल्याला झिरो इन्फॉर्मेशन मिळते बघा. आता ते होणारच आहे ना, सन तर राईज होणारच आहे. सेकंड, ही आपल्याला देअर विल बी अ स्कॅटर रेनस्टॉर्म म्हणजे जे आपल्याला जे फार मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतो तिथं त्याच्यामुळे काय होतं पाचक्रीवादळ आलेले राईट. आणि हे आपल्याला फक्त नॉट टू नोन दिस टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आणि थर्ड, देअर विल बी अ टॉर्नेटो. तर तिथं काही टॉर्नेटो असतो का? नाही, हे कधीच हॅपन होऊ शकत नाही. ओके, सो दीज आर द कंटेंट विच इज रिलेटेड टू द सिग्निफिकन्स ऑफ अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, सो राईट नोट ऑन दिस. ओके, तर आपल्याला आता यावर प्रॉब्लेम बघायचे. तर फर्स्ट प्रॉब्लेम दिलाय बघा त्यांनी. मेसेज सिग्नल एम के इज अ ट्रान्समिटेड बाय अ ट्रान्समिटर अँड द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ द सिग्नल इज अ 1/4. देन कॅल्क्युलेट द इन्फॉर्मेशन कन्वेड बाय इट अँड इन टर्म्स ऑफ बिट्स नॅट्स अँड डिसेट. बघा, आता हे तीन टर्म आल्या बघा इथं, बिट्स नॅट अँड डिसेट. तर हे ऍक्च्युली यामध्ये काय दिलं आहे बघा, तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स हे गिवन दिलं आहे किती ते इन द फॉर्म ऑफ 1/4. आता ही पी के ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आणि तुमच्याकडे आय के चा एक फॉर्म्युला आहे राईट, त्यामध्ये आपल्याला हे पुट करायचं आणि याला सॉल्व्ह करायचं. तर आपण बघूया आता कशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं. तर ओके, बघा आपल्याला गिवन दिलेलं आहे यांनी की पी के प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स हा 1/4 टाइम आहे राईट. तर आपल्याला आय के फाइंड करायचा आहे. तर आय के इज इक्वल्स टू आपल्याकडे आता एक फॉर्म्युला होता
in the form of log to the base 2 1 upon pk. Okay, यामध्ये वैल्यू पुट करूया आपण log 2 1 upon 1 by 4 pk ची वैल्यू. सो log to the base 2 of 4. आता हा काय करणार तुम्ही, सरळ जो log चा जो आपला कैलक्युलेटर आहे राइट, त्या कैलक्युलेटर मध्ये फर्स्ट तुम्ही प्लेस करणार log कॅल्सिवर log of in bracket 4 टाका, देन डिवाइडेड बाय log of 2. याचा अर्थ काय झाला, फर्स्ट ही जी टर्म आहे ही log to the base 10 च्या स्वरूपात जाईल. ठीक आहे, समजलं? म्हणजे जे बाय डिफॉल्ट तुमच्या log टेबलवर असतं ते log to the base 10 असतं. ठीक आहे, log प्रेस करून 4 हा ब्रॅकेट मध्ये घेतला and then divided by log to the base of its 2. तर आंसर तुम्हाला मिळतं 2. बघा, तुम्ही हे करून बघा, वाटलं असतं कॅल्क्युलेटरवर तुम्हाला हे जशीच्या तशी व्हॅल्यू पुट करा. म्हणजे याला रिप्रेझेंट करण्याचं तर पद्धत ही आहे. ओके, तर आयके किती मिळाला, 2 इन द फॉर्म ऑफ व्हॉट, दॅट इज अ पीट. बरोबर, ही फर्स्ट कंटेंट झाला. आता तुम्हाला काय फिल्टर आहे सांगितलं त्यांनी, इन द फॉर्म ऑफ नॅक. तर सेकंड बघा काय आहे, आय के इज इक्वल्स टू लॉग इन द फॉर्म ऑफ ई घेणार राईट. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की याचा उपयोग होणार होता. सो 1 upon pk या आधीचा जो पॉईंट आहे त्यामध्ये त्याचा यूज घेतलाय, लॉग टू द बेस ई 1 upon 4. तर लॉग टू द बेस ई ऑफ 4. ओके, सो याला कशा प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करणार, सरळ लॉग ऑफ 4 डिवाइडेड बाय लॉग ऑफ ई. सो लॉग ऑफ 4 इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ व्हाट, रिटर्न करणार तुम्ही लॉग ऑफ लॉग टू द बेस 4 अँड लॉग ई म्हणजेच लॉग ऑफ ई असं करणार. ठीक आहे, हा 10 असणार. सो याचा आन्सर किती येतं, 1.386. सेम पद्धतीमध्ये कॅल्सिअर जसं तुम्ही वोट करता त्या प्रकारेला सॉल्व करणार. हे कशाच्या स्वरूपात असणार, इन द फॉर्म ऑफ दॅट इज अ नॅट. लक्षात असं द्या, 1 bit म्हणजे किती, 0.693 nat. ठीक आहे, देन थर्ड आता तुम्हाला डिसेक्ट मध्ये फाइंड करायला सांगितलं त्यांनी, म्हणजे लॉग टू द बेस 10 घेऊ. सो आय के इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 इन द फॉर्म ऑफ 1 upon pk. सो आता हे तर जनरलच इक्वेशन झालं आपलं, 1 upon 1 by 4 हा 4 वरती येणार, लॉग टू द बेस 10 ऑफ 4. सो याचा आन्सर तुम्हाला किती मिळणार, 0.4 digit. ओके, सो 1 digit किंवा 1 bit म्हणजे किती digit, तर 1 bit इज इक्वल्स टू 0.3 digit. ओके, सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. सो ह्याचप्रमाणे तुम्हाला सेकंड इक्वेशन, थर्ड इक्वेशन अशाच प्रकारे काय करायचं आहे, सॉल्व करायचं. ओके, सो यानंतरचा पॉईंट आपण बघूया, डिस्क्रीट इन्फॉर्मेशन सोर्स. सेकंड नेक्स्ट पॉइंट दॅट इज अ डिस्क्रीट इन्फॉर्मेशन सोर्स. आता डिस्क्रीट हा शब्द ऑलरेडी तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मध्ये गेला होता, इन द फॉर्म डिजिटल ज्यावेळेस आपण सिग्नल पाहिले राईट. जर आपला सोर्स हा डिजिटल फॉर्म मध्ये जर असेल राईट, इन द फॉर्म ऑफ कम्प्युटर जी आपली लँग्वेज समजते ती, तर तुमचं आउटपुट हे सुद्धा कशाच्या स्वरूपात असेल, इन द फॉर्म ऑफ डिस्क्रीट टाइम सिग्नल, जे की पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेले राईट. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, दॅट इज अ बायनरी लँग्वेज ऑर आस्की लँग्वेज. ठीक आहे, सो याच्या काही आता कंडिशन बघूया. यामध्ये फर्स्ट कंडिशन येते, दॅट इज अ DMS. DMS म्हणजे डिस्क्रीट मेमरी
लेस सोर्स, ठीक है, त्याला डीएमएस असं म्हणतो आपण. तर याचा अर्थ काय होतो डीएमएसचा, की हे जे डिस्क्रीट सिग्नल आहे, सोर्स ऑफ सिग्नल म्हणू शकतो, हे इंडिपेंडेंटली किंवा इंडिपेंडेंट असतात फ्रॉम इट्स पास्ट अँड फ्युचर्स आउटपुट. पहिले काय त्याचं भेटलेलं आहे सिग्नल किंवा काय भेटणार आहे त्याच्यासोबत हे इंडिपेंडेंटली असतात, कारण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची मेमरी नाही आहे, त्यामुळं याला त्याच्याशी काळजी घेणं देणं नाही. कारण मेमरी असली असती तर तो कुठल्या स्वरूपात सिग्नल येत आहे ते आपण सांगू शकलो असतो, पण याला मेमरीच नाही आहे, त्यामुळं आपल्याला याच्यामध्ये हा इंडिपेंडेंट असणार पास्ट आणि फ्युचर आउटपुट सोबत, ठीक आहे. तर याला आपण म्हणणार डिस्क्रीट मेमरीलेस सोर्स. सेकंड, दॅट इज अ स्टेशनरी सोर्सेस. कशाला म्हणणार? तर स्टेशनरी सोर्सेस म्हणजे इट इज अ डिपेंड अपॉन पास्ट अँड और फ्युचर आउटपुट. पास्ट आणि फ्युचरच्या आउटपुटवर हा काय असतो? डिपेंड असतो, त्याला आपण स्टेशनरी सोर्स असं म्हणू, ठीक आहे. देन यानंतर येतं बघा नेक्स्ट पॉईंट, दॅट इज ॲव्हरेज एन्ट्रॉपी किंवा ॲव्हरेज इन्फॉर्मेशन, और याला आपण म्हणतो एन्ट्रॉपी. हा एक महत्वाचा पॉईंट आहे, बऱ्याच वेळेस एक्झामला विचारला जातो एन्ट्रॉपी किंवा ॲव्हरेज इन्फॉर्मेशन काय. तर फर्स्ट त्याची डेफिनेशन बघा की एन्ट्रॉपी म्हणजे काय. एन्ट्रॉपी इज नथिंग बट इट इज द ॲव्हरेज इन्फॉर्मेशन पर मेसेज. ॲव्हरेज इन्फॉर्मेशन पर मेसेज इज कॉल्ड ॲज द एन्ट्रॉपी. याला डिनोट कशाने केलं जातं? तर एचने, डिनोटेड ॲज एच. याचं युनिट असतं बिट पर मेसेज, ठीक आहे, बिट पर मेसेज हे याचं युनिट आहे. देन आपण आता याचे कंडिशन बघूया की एन्ट्रॉपी कशा प्रकारे वर्क करतं. तर एन्ट्रॉपी इज डिपेंड अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ सिम्बॉल, अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ सिम्बॉल. किती प्रकारच्या सिम्बॉल याच्यामध्ये वापरले गेले आहे त्याची प्रोबॅबिलिटीवर हा डिपेंड असतो. नंतर एन्ट्रॉपी ही हाय असते किंवा ज्यावेळेस त्याच्यामध्ये किंवा एन्ट्रॉपी ही मॅक्सिमम असेल तर हा काय करणार? मॅक्सिमम ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन वर्क करणार, बरोबर. एन्ट्रॉपी जर हाय असेल तर मॅक्सिमम इन्फॉर्मेशन ही काय होणार? ट्रान्सफर केली जाणार. बघा एन्ट्रॉपी ॲव्हरेज और ॲव्हरेज इन्फॉर्मेशन हा वेगळा पॉईंट चालू होतो आता, बरोबर. आपण आल्यापासनं ज्यावेळेस लेक्चर सुरुवात झाली आपण त्यामध्ये इन्फॉर्मेशन बघितलं, त्याचं युनिट बघितलं आणि देन प्रॉपर्टी बघितली आणि त्याचं न्यूमेरिकल बघितलं, ठीक आहे. आत्ता आपण नेक्स्ट पॉईंट चालू केला डिस्क्रीट इन्फॉर्मेशन सोर्स. याच्यामध्ये डिस्क्रीट म्हटलं तर इन द फॉर्म डिजिटलच आहे तुमचं, त्यामुळे यामध्ये दोन कंडिशन आल्या, एक डिस्क्रीट मेमरीलेस सोर्स आणि एक स्टेशनरी सोर्स. तर डिस्क्रीट मेमरीलेस सोर्स मध्ये इंडिपेंडेंट असतो हा पास्ट आणि फ्युचर, कारण याच्यामध्ये कुठलीच प्रकारची मेमरी याच्यामध्ये स्टोअर केलेली नसते, त्यामुळं पूर्वी काय होतं त्याला याच्याशी काही याच्याशी घेणं देणं राहत. स्टेशनरी वेव्ह हा काय असतो? डिपेंड असतो, कारण तो एका जागीच असतो, त्यामुळं तो डिपेंड करणार पास्ट आणि फ्युचरच्या आउटपुटवर. एन्ट्रॉपीची डेफिनेशन काय होती? की ॲव्हरेज इन्फॉर्मेशन ऑफ ॲव्हरेज इन्फॉर्मेशन पर मेसेज इज नथिंग बट एन्ट्रॉपी. इट इज डिनोटेड बाय एच. युनिट इज बिट पर मेसेज. कंडिशन काय? इट इज डिपेंड अपॉन प्रोबेबिलिटी ऑफ सिम्बॉल अँड इट इज वेन द एन्ट्रॉपी इज हाय देन मॅक्सिमम ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इन्फॉर्मेशन. हे कंटेंट यामध्ये आपण बघतो. आता आपल्याला बघायचं एक्सप्रेशन ऑफ एन्ट्रॉपी, याला नोट करून घ्या पहिले. नेक्स्ट पॉइंट, एक्सप्रेशन फॉर एन्ट्रॉपी. हे महत्वाचं आहे बघा, याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा आहे पुढं. तर बघा आपण
काही सिग्नल ट्रान्समिटेड करतो इन द फॉर्म ऑफ मॅसेज सिग्नल, तर ते रिप्रेझेंट केलं जातं M1, M2, up to MN पर्यंत. आणि त्याच्यावर आपण बघतो प्रोबॅबिलिटी किती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स, तर हा आपण रिप्रेझेंट करतो P1, P2, up to PN, हे आपण ऑलरेडी बघितलं आहे, राईट. सो मला आता ॲव्हरेज इन्फॉर्मेशन म्हणजे एन्ट्रॉपी याच्याबद्दल जर फाईंड करायची, सो एन्ट्रॉपी इज रिटन ॲज, तर एन्ट्रॉपी कशाने रिप्रेझेंट केलेली आपण एचने, किंवा डिनोट करता एचने. सो एच इज इक्वल्स टू समेशन. समेशन का, कारण नंबर ऑफ मेसेज पाठवले म्हणजे याला कंप्रेस करावं लागणार, लाईक के इज इक्वल्स टू 1 to M पर्यंत. पी के प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स लॉग टू द बेस 2 × 1/PK, हा काय झाला, म्हणजे याला आपण एक्सप्रेशन ऑफ एन्ट्रॉपी म्हणू शकतो, बरोबर. देन दिस एक्सप्रेशन इज रिटन इन द फॉर्म ऑफ ईच मेसेज सिग्नल, आपण जर लिहायचा प्रयत्न केला. सो याचं समेशन साईन हे जे आहे हे आपण रिमूव्ह करू शकतो विथ द हेल्प ऑफ P1. हा जो के आहे, के ची व्हॅल्यू किती झाली, 1, लॉग टू द बेस 2 × 1/P1, राईट, प्लस P2 लॉग टू द बेस 2 × 1/P2. आता हे कुठपर्यंत जाईल, M पर्यंत, म्हणजे आपल्याला लास्ट व्हॅल्यू किती यायला पाहिजे, इन द फॉर्म ऑफ PM log to the base 2 × 1/PM. ओके, सो हे काय, आपण ज्यावेळेस समेशन साईन आपण त्याला रिमूव्ह करू, तर आपलं हे इक्वेशन अशा स्वरूपात लिहिल्या जाईल. ओके, सो यामध्ये काही प्रॉब्लेम दिलेले बघा, त्या प्रॉब्लेम्स आपल्याला आता कशाप्रकारे सॉल्व करण्यासाठी ह्या एक्सप्रेशन ऑफ एन्ट्रोपीचा उपयोग होतो ते आपल्याला बघायचं आहे. तर याचा पहिले स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हा महत्वाचा फॉर्म्युला आहे, ते तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये याचा उपयोग होणार, ठीक आहे. सो आपण आता प्रॉब्लेम्स बघूया. हा बघा, आता हा फर्स्ट प्रॉब्लेम दिलाय बघा यांनी, प्रूव द एन्ट्रॉपी ऑफ एक्स्ट्रीमली लाईक अँड एक्स्ट्रीमली अनलाईक मेसेज इज अ 0. यामध्ये बघा, लाईक आणि अनलाईक या दोघांचं आपण जर कॉम्बिनेशन जर केलं तर हे 0 येतं असं यांचं सांगणं आहे, ठीक आहे. तर हे कशा प्रकारे बघा, तर फर्स्ट कंडिशन मध्ये तुम्हाला जो प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स हा 1 घ्यायचा आहे, आणि हा लाईकली मध्ये घ्या, आणि ज्यावेळेस प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स हा अनलाईक मध्ये तुम्ही 0 घेणार, तर तो हा तुम्हाला सेकंड कंडिशन भेटणार. तर बघूया आता याला कसं सॉल्व्ह करायचं. आपण बघा आता काय क्वेश्चन आहे, की मोस्ट लाईक आणि अनलाईक कंडिशन, बरोबर. सो लाईक मध्ये काय सांगितलं, की प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स हा 1 आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स हा 0 आहे. तर आता आपल्याकडे इक्वेशन बघा, एच इज इक्वल्स टू, आपण इक्वेशन घेतो, दॅट इज अ PK लॉग टू द बेस 2 × 1/PK. ओके, सो PK ची व्हॅल्यू किती, 1 लॉग टू द बेस 2 × 1/1. मला सांगा, लॉग ऑफ 1 याचं उत्तर किती येतं, 0. म्हणजे तुमचं आन्सर हे काय झालं, लाईकली साठी, मोस्ट एक्स्ट्रीमली लाईक साठी 0 झाले. फर्स्ट कंडिशन क्लिअर आहे. नंतर आता सेकंड कंडिशन मध्ये बघा, एच इज इक्वल्स टू PK लॉग टू द बेस 2 × 1/PK. आता PK ची व्हॅल्यू किती आहे सेकंड कंडिशनला, 0. सो 0 इंटू एनिथिंग इज अ 0. सो एच इज ऑल्सो 0. सो दिस इज अ अनलाईक कंडिशन, दिस इज लाईक कंडिशन, बोथ कंडिशन युअर एन्ट्रॉपी इज 0. ओके, सो अशा प्रकारचे यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. आता सेकंड प्रॉब्लेम थोडासा एक लेंदी आहे, बघूया आपण त्याला काय करता येईल. बट प्रॉब्लेम तुम्हाला थोडं समजूनच घ्यावं लागणार, आणि त्यानंतरच त्याला सॉल्व करता येईल समजल्यानंतर, ठीक आहे. सो प्रॉब्लेम बघूया. ओके, सेकंड प्रॉब्लेम आहे बघा काय दिलेलं आहे. फॉर अ सोर्स इज ट्रान्समिटेड बाय 2 इंडिपेंडंट मेसेज M1 and M2 हॅविंग अ प्रोबॅबिलिटी इज P अँड 1 − P रेस्पेक्टिवली. प्रूव दॅट द एन्ट्रॉपी इज अ मॅक्सिमम वेन बोथ द मेसेज आर इक्वली लाईकली, अँड ऑल्सो प्लॉट द व्हेरियस एन्ट्रॉपी H ॲज अ फंक्शन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ P 1 ऑफ द मेसेज. ठीक आहे, तुम्हाला दोन
मैसेज है कि अमोनियम टू पहले जी प्रोबेबिलिटी है पी दुसर ची है वन माइनस पी तुम्हारा इक्वल है संगाइच तुम्हारा ग्राफ सुधा प्लॉट कराए ओके सो बोन कशा प्रकार बता दोन कंडीशन दिल्ली है एम वन मैसेज है प्रोबेबिलिटी पी ऐसी स्वरूप दिल्ली है एम टू या मैसेज ची प्रोबेबिलिटी है वन माइनस पी मध्य ओके सो मैं आता जो टोटल एवरेज एंट्रोपी जर बघितली तर टोटल एवरेज एंट्रोपी जर फाइंड करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे पी के लॉग टू द बेस टू वन अपॉन पी के बरोबर आता मैं टोटल साठी घेतो तर पहिली कंडीशन पी ची आहे फक्त की तो वापरणार नाही वन अपॉन पी प्लस वन मैनस पी हि का प्रोबेबिलिटी झाली सेकंड कंडीशन से म्हणजे वन मैनस पी साठी ही कंडीशन आणि पी साठी ही कंडीशन समजते देन लॉग टू द बेस टू वन अपॉन वन मैनस पी समजते हे दोन इक्वेशन आपण घेतलं याला इक्वेशन नंबर ना वन नाव द्या आता यांनी सांगितलं की बोथ तुमच्या एंट्रोपी या काय आहे प्रोबेबिलिटी ऑफ एंट्रोपी ऑफ मैसेज सिग्नल इज टू बी सेम सेम म्हटलं तर p इज इक्वल्स टू वन मायनस पी घेणार बरोबर यामध्ये तुम्हाला p प्लस पी आता हा मायनस इकडे आल्यावर काय होईल प्लस सो p प्लस पी टू p इज इक्वल्स टू वन अँड p इज इक्वल्स टू वन बाय टू नॉट अ टी ठीक आहे इथं तुम्हाला प्रोबेबिलिटी बोथ सेम असताना किती मिळाली वन बाय टू बरोबर हे इक्वेशन नंबर सेकंड पुट the value of p is equals to 1 by 2 in equation first pehle equation madhe apan put karuya so h is equals to kya milnar ki to p ki value 1 by 2 put karnar log to the base 2 1 by 2 1 of 1 by 2 plus itha baga jyaves tumhi value put karnar to 1 minus 1 by 2 honar then log to the base 2 1 upon 1 minus 1 by 2 राइट सो याला कसं सॉल्व करणार 1 बाय 2 लॉग टू द बेस 2 हा 1 बाय 2 वरती जाणार तर 2 होणार हा 1 मायनस 1 बाय 2 दॅट इज 1 बाय 2 एकामधून 1 मधून हाफ मायनस केलं तर हाफच होतो लॉग टू द बेस 2 आणि हा वरती 2 जाणार ओके सो याला जर आपण सॉल्व केलं हे हाफ प्लस हाफ म्हणजेच काय झालं 1 म्हणजे एंट्रोपी किती आहे तुम्हाला 1 इन द फॉर्म ऑफ व्हाट बिट पर मेसेज समझते ही फर्स्ट केस ये का होते सॉल्व होते यानंतर केस टू मधे का दैट इज अ ग्राफ एच वर्सेस प्रोबेबिलिटी पी ओके पी ची कंडीशन घेतली देन वन माइनस पी घर एच फाइंड किया ठीक है एंट्रोपी हा साइड टेबल तुम्हारा मेन्शन के तो अपन बोया बघा यामध्ये हा टेबल दिलेला आहे बघा त्याला आपण म्हणतो व्हेरिएशन ऑफ एच विथ अ प्रोबेबिलिटी पी बघा तुम्ही जसं ग्राफ ड्रॉ करायचे बघा 10th स्टँडर्डला राईट लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल फर्स्ट चॅप्टर जो तुमचा 10th होता तर त्यामध्ये पण बघा तुम्ही एक्स आणि वाय हा व्हॅल्यू दोन्हीपैकी एक मनाने घ्यायचा एक्सच्या व्हॅल्यू जर मनाने घेतलं तुम्ही तर त्यावरून वन मायनस पी हा फाइंड करता येतो आणि त्याच्यावरून आपण काय फाइंड करायचं एच राईट सो म्हणजे एक्स कॉमा वाय तर एक्स कॉमा वाय आपल्याला इथं काही फाइंड नाही करायची गरज कारण पी आणि वन मायनस पी तर पी ची जर व्हॅल्यू तुम्ही घेतली तर वन मायनस पी ही वरची पी ची व्हॅल्यू यामध्ये पुट केली हे तुम्हाला सेकंड जे रो आहे तो मिळून जातो आणि एच तुम्हाला माहीत आहे आता एंट्रोपी कसं फाइंड केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही फाइंड करणार तर तुम्हाला हा ग्राफ अशा प्रकारे मिळतो ह्या ग्राफवरून आपल्याला शिकायला एकच मिळतं की ऍट द सेंटर हे काय असतं मॅक्सिमम बघा लेफ्ट साइडला आपण बघा आणि राईट साइडला आपण बघा दोन्ही व्हॅल्यू ह्या कशा आहे या राईट साइडच्या आणि नंतर ह्या वनच्या लेफ्ट साइडच्या ह्या दोन्ही कशा आहेत सारख्या ठीक आहे तर एक मॅक्सिमम दाखवतो आणि त्याच्यानुसार डिस्ट्रीब्युशन होतं ओके देन त्याचप्रमाणे तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम पण सॉल्व असंच करायचा आहे ओके सो प्रूव दॅट द एंट्रोपी ऑफ अ सोर्स ट्रान्समिटिंग बाय यम सिम्बॉल इज अ मॅक्सिमम वेन द सिम्बॉल इज जनरेटेड अ सोर्स इक्वी प्रोबेबल एस्टिमेट एच मॅक्स बघा तुम्हाला पी वन पी टू अप टू पी एम पर्यंत घ्यायचे आणि ते वन अपॉन एमच्या स्वरूपात दिले तर आपल्याला
इन द फॉर्म ऑफ समेशन हे इक्वेशन माहिती इन द फॉर्म ऑफ एंट्रॉपीचं, तर हे इक्वेशन तुम्ही एंट्रॉपीचं राईट केलं आणि त्याला ईच म्हणजे सेपरेट वन अपॉन पी एम च्या फॉर्म मध्ये ज्याला काय केलं सेकंड कंडिशन मध्ये जो पी एम आहे किंवा तुमचा प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स आहे त्याला तुम्ही वन अपॉन एम च्या फॉर्म मध्ये घेतलं. ठीक आहे, तर ह्या प्रोबॅबिलिटीला कशा प्रकारे सॉल्व केलं मी एकदा समजून सांगतो. बघा यामध्ये तुम्हाला कंडिशन दिलेली आहे की प्रोबॅबिलिटी ही तुमची वन बाय एम असेल. ठीक आहे, सो एच इज इक्वल्स टू आपल्याकडे फॉर्म्युला होता पी के किंवा समेशन फॉर्म मध्ये घ्या के इज इक्वल्स टू वन टू एम दॅट इज पी के लॉग टू द बेस टू वन अपॉन पी के. राईट, याला कशा प्रकारे लिहिलं होतं आपण पी वन लॉग टू द बेस टू वन अपॉन पी वन, देन वन पी टू वन लॉग टू द बेस टू वन अपॉन पी टू, राईट अँड सो ऑन. ॲट द लास्ट तुम्ही लिहिणार याला पी एम लॉग टू द बेस टू वन अपॉन पी एम. आता यामध्ये पी हा तुम्ही चेंज करणार वन बाय एम, तर हा इथं वन बाय एम लॉग टू द बेस टू हा वन अपॉन वन बाय एम हे सगळ्यांसाठी सेम असणार वन अपॉन वन बाय एम. ओके, सो याला रिटर्न कसं करणार वन बाय एम लॉग ऑफ एम हा तुमचा झाला एच. आणि ज्यावेळेस तुम्ही मॅक्सिमम ही कंडिशन कन्सिडर करताय, ओके, सो मॅक्सिमम कंडिशन मध्ये मॅक्सिमम कंडिशन मध्ये याला आपलं लिहिल्या जातो दॅट इज एच इज इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग टू द बेस टू ऑफ एम. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. राईट, सो आजच्या लेक्चर मध्ये आपण कुठले कंटेंट बघितले? फर्स्ट बघितलं आपण डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन, राईट, त्याचं आपण बघितलं युनिट, त्यानंतर त्याची बघितली आपण प्रॉपर्टीज. ओके, आणि देन त्याच्यावर आपण बघितले प्रॉब्लेम्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण बघितलं डिस्क्रीट इन्फॉर्मेशन सोर्स. डिस्क्रीट इन्फॉर्मेशन सोर्स मध्ये डिजिटल सिग्नल आपण बघितले इन द फॉर्म काय असतात ते डिस्क्रीटच असतात. यामध्ये दोन कंडिशन बघितल्या, एक डी एम एस म्हणजेच डिस्क्रीट मेमरी लेस सिग्नल हा इंडिपेंडेंट असतो फ्युचर आणि पास्टच्या आउटपुटवर, आणि हा जो आहे स्टॅटिक स्टेशनरी सोर्स तर हा कसा असतो डिपेंड असतो. देन आपण बघितलं एन्ट्रॉपी, तर महत्वाचा पॅरामीटर एन्ट्रॉपीचं दुसरं नाव आहे ॲव्हरेज इन्फॉर्मेशन. ओके, सो एन्ट्रॉपी म्हणजेच काय की सिंपली ॲव्हरेज इन्फॉर्मेशन पर मेसेज. देन याला रिप्रेझेंट केलं जातं एच ने, आणि त्याचं एक्सप्रेशन बघितलं एच इज इक्वल्स टू समेशन के इज इक्वल्स टू वन टू एम पी के लॉग टू द बेस टू वन अपॉन पी के. ओके, आणि याच्यावर बघितलं आपण प्रॉब्लेम्स. ओके, सो एवढे कंटेंट आजच्या सेकंड लेक्चरमध्ये झाले आहेत. सो काही प्रॉब्लेम असेल तर मेन्शन करा, आणि सगळ्यांना एक सांगणं आहे की अटेंडन्स मेंटेन करा त्यावर, ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, सो वी विल स्टॉप हियर. थँक्यू.